तुम्हा सर्वांचे ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण मध्य, बहुलक आणि मध्यक ह्यामधील संबंध शिकलो. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्यावर आधारित मनोरंजक उदाहरण पाहूया. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की मध्यचे मूल्य 25.28 तसेच मध्यकचे मूल्य 25.5 आहे. तर तुम्ही मध्य, बहुलक आणि मध्यक यांच्या संबंधावरून बहुलकाचे मूल्य काढू शकता का? हे सोडवण्यासाठी व्हिडिओ थांबवा आणि त्यानंतर आपले उत्तर ताडून पहा. शाबास. ह्या तिन्ही संबंधांमध्ये मध्य, बहुलक आणि मध्यक ह्यांचे मूल्य ठेवून सोडवल्यावर बहुलकाचे मूल्य जवळपास 25.94 मिळते. जर आपण ह्या मूल्याची तुलना मागील व्हिडिओमधील बहुलक सूत्राने सोडवलेल्या मूल्यांशी केली तर आपण पाहू शकतो की ह्या दोघांचे मूल्य एकमेकांच्या जवळजवळ समान आहे. तर आशा करतो की तुम्हाला मध्य, बहुलक आणि मध्यक यामधील संबंध समजला असेल. शिक्षक सुद्धा वर्गात विद्यार्थ्यांना समजलं की नाही हे अशाच काही उदाहरणांच्या मदतीने तपासू शकतात.